तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा. आज आपण जर मतदानाचा टक्का बघितला तर भाजप प्रणित सरकारवरती असलेली प्रचंड लोकांची नाराजी ही उघड झालेली आहे. खारघर, कामोठे, कळंबोली या मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेल्या या सर्व शहरांमध्ये लोकांनी जवळजवळ नो डेव्हलपमेंट, नो वोट, नो वॉटर, नो वोट अशा पद्धतीने आपल्या सोसायटीच्या गेटवर बॅनर लावून भाजप सरकारचा मूक पद्धतीने एक बहिष्कार टाकला होता. आणि तो बहिष्कार आज खऱ्या अर्थाने आपल्याला मतदान पेटीत पाहायला मिळाला. कारण याआधी नवखे उमेदवार दोन्ही खासदारकी जर आपण बघितलं तर दोन्ही उमेदवार खासदारकीला हे या प्रभागाशी निगडीत नव्हते. दोन्ही मावळवरनं आले होते. एक अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार असतील आणि दुसरे श्रीरंगाप्पा बारणे जे मागे देखील खासदार होते, ज्यांनी खासदारकीच्या काळात कुठलंही काम केलं नव्हतं. अशा अवस्थेत देखील या पनवेल विधानसभा क्षेत्रामध्ये 58% वोटिंग झालं होतं. आणि आज पत्रकारांकडनं तुमच्याकडनं मिळालेल्या माहितीनुसार 41-42 टक्का देखील या पनवेल विधानसभा क्षेत्रामध्ये मतदारांनी मतदान पेटीत जो रोष आहे तो दाखवलेला आहे. त्यामुळे मला नक्कीच वाटतं की ज्या वल्गना, ज्या मोठ्या मोठ्या वल्गना त्यांनी केल्या होत्या की 1 लाखाच्या मताधिक्याने त्यांची या इथे सीट निवडून येईल, मला वाटतं त्या 100% फोल ठरणार यात अतिल मात्र शक्य. साधारण 47-48% इतकंच मतदान यावेळी झालेलं पाहायला मिळतं आहे. याच्या आधी 58% मतदान खासदारकीच्या वेळेला जवळजवळ झालेलं होतं. त्यामुळे मतदानाचा टक्का जो घसरलेला आहे तो घसरलेला टक्का पाहता नक्कीच त्यांनी जे मताधिक्य म्हणत आहेत ते मताधिक्य गाठू शकणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे. कदाचित निर्णय हा उलटा देखील लागण्याचे खूपशा जे आम्हाला वाटतं आमच्या आमचं म्हणणं आहे. अशा प्रकारे शेतकरी कामगार पक्षाच्या बहादर कार्यकर्त्यांनी ज्याप्रमाणे खिंड भाजीप्रमाणे जशी खिंड लढवली होती तशी खिंड लढून इथे जो प्रयत्न केला आहे पनवेल विधानसभा क्षेत्रामध्ये, त्यामध्ये पनवेल विधानसभा क्षेत्रामध्ये आमचे उमेदवार हरीश केणी यांचा विजय आम्हाला मात्र खात्रीशीर वाटतंय की तो शक्य होणार. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा. परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.